सलकरीत बाळासाहेब होनमोरे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना दिला आधार. सततच्या पावसामुळे सध्या शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. भाजीपाला तसेच फळबागांच्या नुकसानीला शेतकऱ्याला सामोरं जावं लागतंय. द्राक्ष हे वार्षिक पीक असून यासाठी पाऊस तसेच उष्णतेची गरज असते. मात्र यावर्षी सततच्या पावसानं द्राक्ष बागेची फळ छाटणी घेण्यासाठी काडी परिपक्व न झाल्यानं शेतकरी चिंतेत दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी सलगरेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी व विचारपूस केली. बेभरवशाचा निसर्ग यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. अवकाळी पावसानं या अगोदर बरेच नुकसान झालं होतं आणि आता सततच्या पावसामुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे कंबरड मोडलं आहे. शासनानं आम्हाला कर्जमाफी किंवा मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच बाळासाहेब होनमोरे यांनी थेट शेताच्या बांधावर येऊन भेट दिल्यानं आम्हा सर्व शेतकऱ्यांना आधार मिळाला असं शेतकरी कैलास कोष्टी म्हणाले. यावेळी जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबवल्या जात असल्याचं होनमोरे यांनी सांगितलं. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं शेतकऱ्यांसोबत आम्ही नेहमी आहोत असं अभिवचन त्यांनी दिलं. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष वास्कर अप्पा शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण एकुंडे, कैलास कोष्टी, अशोक बंडगर, सहदेव कायपुरे, बबन पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेती विकास अधिकारी संजय भोसले, सर्जराव साबळे, संतोष होनमोरे, राजेंद्र कोष्टी, संजय कुमठेकर आदी शेतकरी उपस्थित होते. विधानसभा मतदारसंघामध्ये मी सलगरे या गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या चालू वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, ढगाळ वातावरण असल्यामुळे आणि पावसाच्यामुळे मुळ्या कजवा रोग, बुरी रोग अशा रोगांना सर्वच पिकं उद्ध्वस्त झालेले आहेत. त्याचबरोबर द्राक्षबागा या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढून लावलेले असतात आणि फक्त शेतकरी उद्याच्या आशेवर जगत असतो. पुढच्या वर्षी फळ चांगले येईल, पुढच्या वर्षी फळ चांगले येईल आणि कर्ज फेडलं जाईल ह्या दृष्टीने तो जगत असतो. पण द्राक्षबागा या चालू वर्षाच्या प्रचंड पावसामुळे खूप मोठ्या अडचणीत आलेल्या आहेत. काड्याच पक्व झाले नाहीत, त्यामुळे फळ छाटणीच करता येणार नाही अशी अवस्था झाली आहे. काही शेतकऱ्यांनी धाडस करून आता फळ छाटणी घ्यायला लागलेत, पण त्या फळ छाटणीच्या झाल्यानंतर काडे तयार होऊन त्याला किती फळ येतील ह्या शेतकऱ्यांना शाशंका आहे. या शासनानं साधं ड्रीपचं सुद्धा पैसे गेल्या 2-2.5 वर्षापासून दिले नाहीत. कुठलाही खर्च शासन करत असताना फक्त आश्वासन द्यालं आहे. शेतकऱ्यांच्या नावावर मते मागतात. प्रत्येकजण म्हणतोय शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी वाचला पाहिजे, शेतकरीच आपल्याला अन्नदाता आहे. पण शेतकऱ्यांच्यासाठी वापर केला जातो पण शेतकऱ्यांच्याकडे बघितलं जात नाही. ह्या शासनाला माझे आव्हान आहे की खरा अन्नदाता शेतकरी आपला आहे आणि फक्त तुम्ही पहिल्यांदा शेतकऱ्याला जगवला की शेतकरी सगळ्यांना जगवतील अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना वेळेत पाणी आणि स्वस्तात जर औषध आणि खत दिलं तर आज औषधाचा खर्च बघितला, खतांचा खर्च बघितला आणि मजुरीचा खर्च बघितला तर शेतकऱ्यांना शेती परवडत नाही अशी झाली आहे. शाश्वत विकास करायचा असेल तर हमीभाव शेतीला दिला पाहिजे ह्या दृष्टीनं. आणि आज इथं जे पावसामुळं लहरीपणा या निसर्गाचा असते, कधी पाऊस असतो जास्त, कधी उन्हाळा पडतोय आणि कधी दुष्काळ पडतोय अशा अवस्था असते. मग शेतकरी अशा अडचणी जगतोय तर या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी माझ्याकडून, आमच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गटाकडून, आमच्या नेते जयंत पाटलांच्याकडून जे जे काय करता येईल सहकार्य आम्ही करू. मला जिल्हा बँकेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना नेहमीच मी सतत संपर्कात असतो, त्यांच्या नेणाऱ्या अडचणीला नेहमी मदतीला धावून जात असतो. शेतकरी नेहमी माझ्या संपर्कात असतात. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही एक परवा खूप चांगली योजना शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी 10,000 रुपये मोफत द्यायचे आम्ही हे केलं आहे. कारण शेतकरी जिल्हा बँकेला, जिल्हा बँक ही शेतकऱ्याची बँक आहे. शेतकऱ्याची बँक असताना शेतकऱ्यांच्या बँकेच्या सभासदांना काहीतरी लाभ द्यावा ह्या दृष्टीनं आम्ही एका मुलीला एका वर्षी 10,000 रुपये, जर त्या शेतकऱ्यांना 2 मुले असो 3 मुलं असो प्रत्येक वर्षी जर लग्न होत गेले तर आम्ही काही निकष लावला नाही की त्यांना एकच मुलगी पाहिजे 2 मुली पाहिजे. त्या शेतकऱ्यांच्या असतील तेवढ्या मुलींना आम्ही प्रत्येक वर्षाला मात्र 10,000 रुपये द्यायचं नियोजन केलं आहे. आमच्या जिल्हा बँक खूप स्ट्रॉंग आहे, खूप चांगला नफा हा शेतकऱ्यांना कसा वाढता येईल आम्ही बघण्याचं धोरण आम्ही यावेळेला अनुभवलं. महानकर न्यूज साठी आदि माने, मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.